बचाने के लिए हम एक साथ आए हैं, संविधान को बचाने के लिए आए हैं। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी चौकशी झाल्यानंतर राजकीय दावे प्रतिदावे सुरू झाले। सामनामधील अग्रलेख आणि त्याला अनिल देशमुखांचा दुजोरा यामुळे दिवसभर राजकीय घमासान सुरू आहे। ज्या ऑफर या शब्दाभोवती हे घमासान सुरू आहे ते सगळं प्रकरण काय पाहूया। प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यावर जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव, तुम्ही काही आमदार घेऊन आमच्याकडे या नाहीतर गब्बर आ जाएगा, ईडी आ जाए। अनिल देशमुख यांनी हे सगळा प्रस्ताव नाकारल्यावर त्यांच्यावर अशा प्रकारचे खोटे आरोप करून त्यांना तुरुंगात पाठवले। जो काही माझ्याकडे प्रस्ताव आला होता, जो प्रस्ताव माझ्याकडे आला होता तो प्रस्ताव जर मी मान्य केला असता तर मला अटक झाली नसती, पण सरकार पडलं असतं। आज दोन वर्षांनंतर एक वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर मला ते आठवतंय की हो दोन वर्षापूर्वी असं झालं, म्हणजे हा सायको प्रकार झाला। जयंत पाटलांना प्रस्तावाचा प्रश्नच नव्हता, पण तरी त्यांच्या चौकशीवरचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचं बेछूट आणि बेताल नेहमीप्रमाणे लेखन करण्यात आलं। ऑफर, कारवाईपासून वाचण्याची ऑफर, आपल्याच पक्षाला दगा देण्याची ऑफर, आजचा सामना वृत्तपत्रातला अग्रलेख या एकाच शब्दाभोवती फिरतोय। त्याचं नाव आहे ऑफर। आणि हा नवा कोरा आरोप केला आहे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी। दोन वर्षांपूर्वी आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला। मी असं बोललो होतो की मी जर समझौता दोन वर्षापूर्वी केला असता, दोन वर्षापूर्वी मी जर समझौता दोन वर्षापूर्वी जर केला असता तर मला अटक नसती झाली, पण दोन वर्षापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार पडलं असतं अशा पद्धतीचं मी वक्तव्य त्यांनी तर केलं होतं। आज दोन वर्षांनंतर एक वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला ते आठवतंय की हो दोन वर्षापूर्वी असं झालं, म्हणजे हा सायको प्रकार झाला। तुम्ही काय आतापर्यंत कोमत होता का? आरोप करायचा आहे म्हणून आरोप करायचा आहे, आणि आपण केलेले जे गुन्हे आहेत किंवा आपण केलेले जे काही आपल्यावर झालेले जे आरोप आहेत ते लपवण्याचा प्रकार आहे, आणि याचा खापर भाजपवर फडायचं। अनिल देशमुखांना कोणत्या प्रकारचा दबाव आणि ऑफर होती त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत, त्यांचे पुरावे त्यांच्याकडे आहेत। इतकंच नव्हे, त्या संदर्भातले काही व्हिडिओ क्लिप्स त्यांच्याकडे, कोण त्यांना भेटलं, कोणी त्यांना ऑफर्स दिल्या, कोण त्यांच्याशी काय बोललो, कोण त्यांच्याकडून कोणता सया ॲफिडेव्हिट घेऊ इच्छित होतं आणि कोणाची नावं घ्या असा दबाव होता, ही सगळी माझ्याकडे माहिती तेव्हाही होती, आजही आहे। देशमुखांच्या याच आरोपांना दुजोरा देणारा अग्रलेख आज सामनामध्ये छापलाय। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचा अग्रलेख म्हणतो, ज्या प्रकरणात जयंतरावांना बोलावलं तो काय प्रकार आहे, पण घोटाळा घोटाळा म्हणून भुई बडवली जाते। या कथित घोटाळ्याशी संबंधित राजकारणी भाजप परिवारातही असू शकतील, पण त्यांना चौकशीसाठी अशी बोलावणी केली जात नाही। तो मान फक्त भाजप पुढे न झुकणाऱ्या विरोधकांचा। शिवसेनेचे 40 आमदार ईडी सीबीआयच्या भयानं उंदरासारखे पळाले, त्यापैकी अनेकांवर चौकशांचे समन्स आणि अटकेचे वॉरंट होते। पक्षांतर करताच भाजपनं त्यांना ईडीपासून अभय दिलं, पण जे भाजपच्या कुटील कारस्थानाला बळी पडले नाहीत असे छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत हे ईडी कारवाईचे बळी ठरले। प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यावर जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव, तुम्ही काही आमदार घेऊन आमच्याकडे या नाहीतर गब्बर आ जाएगा, म्हणजे ईडी आ जाएगा। सामना हा उरलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र आहे, ते राष्ट्रवादीचं मुखपत्र नाही, आणि त्या सामनाचा विचार सध्या महाराष्ट्रामध्ये कोण करत नाही। त्याच्यामुळं जयंत पाटलांची भूमिका मांडतील, त्यांची वकिली सामनाने करण्याची काय आवश्यकता नाही। इतकंच नाही तर काल आणि परवा झालेल्या जयंत पाटलांच्या चौकशीवरूनही विरोधकांनी ईडीच्या हेतूंविषयी संशय घेण्यास सुरुवात केली। केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यासारख्यांना मुडगे टेकायला लावण्याचा प्रयत्न असतो, आम्ही टेकले नाही,
आम्ही संकटाला सामोरं गेलो. जयंतराव पाटील हे सुद्धा अत्यंत मजबूत मनाचे आणि स्वाभिमानी नेते आहेत. त्यांनी अगदी व्यवस्थित ताट मानेनं तपास संकटाला सामोरं गेलं पाहिजे. जयंत पाटलांना प्रस्ताव द्यायचा प्रश्नच नव्हता, पण तरी त्यांच्यावरच्या चौकशीवरचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचं बेछूट आणि बेताल नेहमीप्रमाणे लेखन करण्यात आलंय. संजय राऊत हे शरद पवारांचं समर्थन करायचे, आता ते जयंत पाटलांसाठी समर्थन करतायत. याचाच अर्थ ते आता राष्ट्रवादीचे संजय राऊत हे अधिकृत प्रवक्ते झाले असंच आता म्हणावं लागेल. आतापर्यंत शरद पवार, अजित पवार, संजय राऊत, अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, एकनाथ खडसे, सुनील तटकरे, रवींद्र वायकर, हितेंद्र ठाकूर, अविनाश भोसले, विवेक पाटील, रत्नाकर गुट्टे, अनिल भोसले, कपिल, धीरज वाधवान, राणा कपूर यांच्यावर एकतर ईडीची कारवाई झाली किंवा कारवाईची टांगती तलवार आहे. पण जे जे शिंदे गटात किंवा भाजपमध्ये गेले त्यांच्या विरोधातली कारवाई थांबल्याचा आरोप विरोधक करतायत. त्यामध्ये हर्षवर्धन पाटील, प्रताप सरनाईक, यशवंत आणि यामिनी जाधव, अर्जुन खोतकर आणि आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे, ज्याला खुद्द हर्षवर्धन पाटलांनीही दुजोरा दिला होता. आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं. ते बसल्या बसल्या मला म्हणले का गेला, मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील का गेला. तेवढं सोडून बोला म्हणले, म्हणलं तेवढं सोडून तुम्ही मला विचारू नका. काय नाही, मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते, काय नाही, चौकशी नाही, प्युकशी नाही, काही नाही चौकशी. मुद्दा हाच आहे की जे झुकले नाहीत त्यांना झुकवण्यासाठी ईडीचा वापर होतोय का, आणि इतक्या आरोपानंतरही ईडी कारवाई करणं थांबवणार का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.